स्वतःवर विश्वास असेल, कुटुंबावर विश्वास असेल आणि आत्मविश्वास बाळगून कष्ट घेतले तर नक्की वेगळ्या क्षेत्रांमध्ये यश मिळवता येते. त्यामुळे ज्यांना कमी मार्क मिळाले असतील त्यांना तुमच्या आमदारांचे उदाहरण दाखवा असं म्हणत कमी मार्क पडले म्हणून घाबरू नका, तुम्हाला आमदार होण्याची संधी आहे असे उद्गार कर्जत येथे आमदार रोहित पवार यांनी इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी काढले. कर्जत तालुक्यामधील 10वी आणि 12वीमधील सायन्स आर्ट्स कॉमर्समध्ये तालुक्यामध्ये आलेल्या पहिल्या 3 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अमरनाथ विद्यालय येथे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमासाठी यशवंत शिक्षण संस्थेचे सचिव उमेश लांगोरे, रवी पाटील, किरण पाटील, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळ कांबळे, अमरनाथ विद्यालयाच्या प्राचार्या पुष्पावती सोनवणे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य संतोष पोटरे, डॉ प्रकाश भंडारे, संतोष मेत्रे, सचिन सोनमाळी आदी हजर होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांचा सत्कार पालकांसह करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की गुणवंत विद्यार्थ्यांनी जे यश मिळवलं आहे त्यांचे कौतुक केले. आपण वेगवेगळ्या क्षेत्राचा अभ्यास करून त्यामध्ये आपल्या ध्येयाप्रमाणे मार्गक्रमण करावे, याचबरोबर ज्या आपल्या मित्रमैत्रिणींना कमी गुण मिळाले आहेत त्यांना धीर देण्याचंही काम करावं. आपण अधिकारी झालात तर आपल्याच मतदारसंघात आपल्याला आणण्याचं मी काम करेल आणि ज्यांना व्यवसाय टाकायचा आहे त्यांना MIDC मध्ये प्रकल्प उभारावा असं म्हणत विद्यार्थ्यांच्या पालकांचंही त्यांनी कौतुक केले. त्यामुळे अजून थोडंसं पुढे जायला मला मदत झाली असती, पण मी अभ्यासात हुशार होतो असं नाही. त्यामुळे तुमच्या ओळखीतल्या मैत्रिणी मित्र जे कोणी असतील, भाऊ बहीण ज्यांना कमी मार्क्स पडले असतील आणि ते आता थोडं डिप्रेशन मध्ये गेले असतील, नाही तर जरा म्हणत असेल अरे मला खूप कमी मार्क्स पडले, त्यांना एवढंच सांगा की चांगलं कमी मार्क्स पडलेलं उदाहरण कुठलं असेल तर त्यांचा आमदार हा चांगलं उदाहरण आहे. त्यामुळे त्यांना डिप्रेशन मध्ये जाऊ नका, वाईट वाटून घेऊ नका, पण जर कष्ट घेतले कदाचित गणितात गणितात काही गोष्टी आपल्याला आकडे वेगळे वेगळे दिसत असले तरी ते कष्ट ठेवले, स्वतःवर विश्वास ठेवला, कुटुंबावर विश्वास ठेवला, ती व्यक्ती हा काही प्रमाणात वेगळ्या विषयात नाही तर वेगळ्या सेक्टरमध्ये पुढे जाऊ शकतो असाही आत्मविश्वास आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला खूप काही आपल्या मतदारसंघामध्ये करायचं आणि पुढच्या काळामध्ये कुणातरी तहसीलदार बनायचे, कुणातरी इंजिनियर बनायचे, कुणातरी बिझनेसमॅन बनायचे. त्यामुळे जे काही तुम्हाला करायचं आहे तुम्ही अधिकारी झालात तर आपल्या मतदारसंघामध्ये तुम्हाला कसं आणायचं यासाठी इतक्या काळामध्ये प्रयत्न करा. बैठ तर शेवटी उपमुख्याध्यापक DR जगताप यांनी आभार मानले आणि सूत्रसंचालन अरविंद हिंगसे यांनी केले. न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, एसनान मीडिया, कर्जत.